मी प्राध्यापक सतीश बनसोड, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी गोंदिया जिल्हा. पक्षाची भूमिका आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्ष हा कोणत्या पद्धतीने या निवडणुकीला समोर जाणार आहे या संबंधामध्ये आमचे एकंदरीत जिल्ह्यावर आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो आदेश दिला आणि जो कार्यक्रम दिला तो कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही जोमाने पसरवत आहोत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकानिहाय आम्ही बैठकांचं आयोजन केलेलं आहे. आज ही बैठक सडगर्दुनी तालुक्यामध्ये आम्ही आयोजित केलेली होती आणि विशेषतः अर्जुनी मोरगाव विधानसभा हा जो क्षेत्र आहे या क्षेत्रात आम्हाला कशा ताकदीने इथं लढता येईल याचा एक आराखडा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे. या संपूर्ण बैठकीमध्ये या क्षेत्रात येणारे गोरेगाव सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा इथं आज विचारमंथन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि त्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावर ही विधानसभा यावेळेस आम्ही मोठ्या जोमाने लढण्याच्या प्रयत्नामध्ये लागलेले आहोत. कारण या विधानसभेमध्ये आमचा असा एक इतिहासही आहे की मागच्या विधानसभेमध्ये आम्ही जी उमेदवारी या ठिकाणी दिलेली होती त्या उमेदवारीमध्ये आमच्या उमेदवाराने जवळपास 26,000 मतदान या क्षेत्रातून प्राप्त केलेला होता. त्यावेळेस आमची संघटन बांधणी जरी नवीन होती तरी आमचा प्रतिसाद हा मोठा होता. यावेळेस आमची संघटन बातमी बूथ लेवलवर झालेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आमचा कार्यकर्ता हा क्रियाशील आहे. पक्षाने महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक आंदोलन, विद्यार्थ्यांची संघटना आणि पॅरेंट्स बॉडी या सर्वांना सोबत घेऊन आपल्या या प्रचार कार्याला सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगाने भारताच्या राजकारणामध्ये जे आज घडत आहे आणि विशेषतः मागासवर्गीय घटकांच्यासोबत जे होत आहे ती भूमिका आम्ही पक्षाच्या वतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या 1 महिन्याअगोदर संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 22 जिल्ह्यांचा दौरा केला आणि OBCंचं आरक्षण हा कसा आवश्यक आहे आणि तो कसा वाचवता येईल याचा एक झंझावात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केला आणि ह्या महाराष्ट्राला दंगली होण्यापासून त्यांनी त्यावेळेस वाचवलं. सुखदास शंकरजी मेश्राम, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी. आज मीटिंग ठेवण्यात आलेली होती. त्या मीटिंगमध्ये आरक्षण बचाव यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं होतं. मी या तालुक्यात जेव्हापासून तालुका अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे तेव्हापासून खूप संघटन मजबूत करण्यात आलेलं आहे. इथं युवा आघाडी, महिला आघाडी, सडक अर्जुनी शहर आघाडी ह्या सर्व समित्या आम्ही तयार केलेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याकरिता आम्ही जोमानं काम करून ताकदीनिशी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न. भाऊ तागळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अर्जुनी मोरगाव, इथून आज पक्षाच्या वतीने सडक अर्जुनी इथे बैठक झाली. त्या बैठकीचे अध्यक्ष माननीय सतीशजी बनसोड सर, जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षखाली पार पडली. पक्षाबद्दल बोलायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे 2019 निवडणूक होती त्यामध्ये आपण जोमानं काम करून त्यावेळेला नवीन पक्ष असतानासुद्धा आम्ही 26,000 वोटबँक दिलेली आहे. त्यानंतर आम्ही अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या 7 जिल्हा परिषद लढवल्या होत्या आणि त्यामध्ये अर्जुनी मोरगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून मी स्वतः उमेदवार उभा ठेवून सविता कोडापे ह्या पंचायत समितीच्या आम्ही पक्षाच्या वतीनं सभापती दिलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आमचा पक्ष हा बळकटच राहील आणि 100% आम्ही गवाही देऊ की आमचा उमेदवार
हा ताकदीने लढवून आम्ही उमेदवारी जिंकल्याशिवाय राहणार नाही. AGM News 24 करिता अनिल मुनीश्वर.